सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री गोमय वेदक विद्या मंदिर तळा 2018-19 वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष श्री चंद्रकांत रोडेसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले. तर याप्रसंगी अध्यक्ष म्हणून संस्थेचे विश्वस्त श्री बाळकृष्ण मुळेदादा यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मंचकावर संस्थेचे सचिव श्री मंगेशेठ देशमुख, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्री पुरुषोत्तम मुळे, गोम वेदक विद्यालयाचे चेअरमन श्री भालचंद्र सपरे, बालविकास मंदिर व प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री किरण शेठ देशमुख, श्री लीलाधर खातू, श्री चंद्रकांत खातू, डॉक्टर कुरुकर, मुख्याध्यापक धुमाळ सर, गोडसे मॅडम, कदम सर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आदर्श शिक्षक व आदर्श विद्यार्थी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्राथमिक विभागातून आदर्श शिक्षिका सौ अमृता अमोल हटकर, तर माध्यमिक विभागातून आदर्श शिक्षक श्री बाळासाहेब कदम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर आदर्श विद्यार्थी प्राथमिक विभागातून कुमारी श्रावणी शिर्के, तर माध्यमिक विभागातून कुमार आदित्य सवाई सर्जे यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. फिजिक्स या विषयात नेट ही परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे यमुना मुर्तुंगे या विद्यार्थिनीचेही कौतुक करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. पुन्हा
अगर जिंदगी नहीं हो तो फिर अगर जिंदगी नहीं हो तो फिर जिंदगी किस काम की। मेरा नाम अरनाल है, मैं छतरी तालाब के सामने रहता हूँ। मित्रों, मेरा नाम तबस्सुम है, मैं पाठशाला के समीप रहती हूँ। सुनो, मैं शमा हूँ, बाजार के पास रहती हूँ। नमस्ते, मैं विहार बस स्टैंड के पीछे रहता हूँ। महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा।